नमस्कार, मी विनय कंक. आपण पाहत आहे सांगली जिल्ह्याच्या नंबर वन न्यूज चॅनल सडेतोड आणि पारदर्शक बालाजी न्यूज. पाहणार आहोत सांगली जिल्ह्यातील सर्व महत्वाच्या बातम्या. सर्वात आधी पाहूयात हेडलाईन्स. एक दिवसासाठी कार्यभार देणाऱ्या राज्याच्या पोलीस दलानं महिला पोलिसांचा केला सन्मान. महिला दिनानिमित्त सांगली जिल्ह्यातील पोलीस ठाण्याच्या ठाणे अंमलदार म्हणून महिला पोलिसांची नियुक्ती. सांगली शहराच्या विकासासाठी जिल्हाधिकारी सरसावले. महापालिका क्षेत्रातील प्रमुख रस्त्यांची होणार रुंदीकरण, तर 50 मुख्य चौक देखील घेणार मोकळा श्वास. साताऱ्यातील पाचगणी येथे 8 वर्षीय मुलीवर अत्याचार करून खून केल्याचं शवविच्छेदनात झालं उघड. ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या खून खटल्यातील संशयित आरोपी सनातनचा साधक समीर गायकवाड याच्या विरोधात दोषारोप निश्चितीचा फैसला पुन्हा पडला लांबणीवर. 14 मार्च रोजी होणार सुनावणी. आणि पलोस तालुक्यातील कुंडलेतील पुरातन हेमाडपंथी असलेल्या कपिलेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त गेली 62 वर्षे सुरू आहे वांग भाकरी कार्यक्रमाचं आयोजन.